नमस्कार, मी मधुमती मधुर या फूड चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? स्वस्त आहात? आनंदी आहात? अशीच राहा. चला तर मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. आता आपली आज रेसिपी आहे फरसबी, बीन्स. मी एक वाटी फरस घेतलेली आहे, नंतर वाटप घेते हिरवं वाटण. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिरं वाटलं आहे. हा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. सुक्या मसाल्यांमध्ये धन पावडर, हळद, हिंग, मीठ, फोडणीसाठी मोहरी आणि शेंगदाण्याचं कूट. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आपण अगोदर थोडंसं 2 चमचे इतकं तेल घालूया. तेल तापल्यानंतर तेल तापू द्या अगोदर, मग आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया. आपली मोहरी चढली की मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. ट्रान्सपरंट झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार. त्याला याच्यामध्ये आपण आता हिरवं वाटण म्हणून घाला. हिरवं वाटण चांगलं ते सुटेपर्यंत अजून घ्यायचं. अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं. त्या तेल सुटलेलं आहे, आपण हे सगळे सुके मसाले घालून घेऊ याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपले सुके मसाले चांगले. आपले मसाले चांगले भाजून झाले, त्याच्यामध्ये आपण बीन्स टाकणार आहोत. ते पण आपण आता चांगलं पकवून घेणार. दोन मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं. मिक्सर मधलं काय आहे ना ते आपण ते घालूया. वाटण वाटले ना त्याचं एकदम थोडंसं पाणी घालूया आपल्याला. चांगलं पण झाल्यावर याच्यामध्ये
शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत आपण। अशा प्रकारे मिक्स केली तर चवीला खूप छान लागते, लहान मुलंही आवडी खातात। मुलांना ते बीन्स खायचा कंटाळा असतो, अशा प्रकारे बीन्स का बघा सगळ्या आवडी। थोडंसं पाणी घालणार आहोत आणि 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवर आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे। भाजी सर्व करायला घेऊन चला तर मग आपली ही झटपट बीन्सची भाजी तयार, खाण्यासाठी एकदम तयार, एकदम सोप्या पद्धतीने। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। Thank you.